आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. 3 एप्रिलला जयसिंगपुरात राष्ट्रवादीचा भाजपवर हल्ला बोल, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती. महागाई, शेतकरी आत्महत्या, आरक्षण आदी सर्वच मुद्द्यांवर भाजप सेनेचे सरकार अपयशी ठरत आहे. राज्यातील लोकभावना बदलत असून राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचे खरे रूप जनतेसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे 3 एप्रिल रोजी आयोजित हल्लाबोल आंदोलनाला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिरोळ येथे बैठकीत केले आहे. राज्य सरकारने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची घोषणा केली होती, मात्र त्यात कमालीची दिरंगाई होत आहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. त्याचसोबतच बेरोजगारी, नागरी भागातील प्रश्न सोडवण्यास सरकारला अपयश आले आहे. राज्यात एकदा सुव्यवस्था बिघडली आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारकडून दिशाभूल केली जात आहे. सरकार फक्त जाती दंगल घडून समाजात तेढ निर्माण करत आहे, असा घणाघात डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केला. हजारो कोटीच्या जाहिराती करायच्या आणि समाजामध्ये जाती जातीमध्ये भांडण लावून तेढ निर्माण करायचं. आज केरीकरांची भूमिका घेऊन त्याच्यावर राजकारण करायचं. उद्या आता परत आणि परत राम मंदिराचा मुद्दा, परत निवडणुका कशा कसं उगवणार, परत आता 18 सीटीचा एक नवीन मुद्दा, म्हणजे काही करून समाजामध्ये तेढ निर्माण झालं पाहिजे, समाजामध्ये भांडणं लागली पाहिजे. आणि त्याच्या आधारावर हे सामाजिक विषय आहे, हे ग्रामीण भागाच्या जनतेला आज पर्यायानं जे हाल करून ग्रामीण भागातल्या जनतेचा त्या विषयाशी कुठंतरी बघा द्यायची आणि 4 भांडवलदारांसाठी जपायचं अशा पद्धतीचं राजकारण आणि समाजकारण हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतं. म्हणून हे सरकार झालं हे मगाशी गजानन पंत साहेबांनी अतिशय पोस्टेड केलं त्या ठिकाणी मांडलं. खरं म्हणजे माणसाच्या पाठीमागं किती माणसं आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा त्याचे विचार किती मोठे आहेत हे खऱ्या अर्थानं महत्त्वाचं आहे. मी मनापासून अभिनंदन करतो की ज्या ज्या वेळा तिथं चांगलं दिसत तिथं बरोबर आहे म्हणायची भूमिका ही धमक त्यांच्या अंगात आहे. निश्चितपणे भविष्य काळामध्ये सुद्धा एकत्रितपणे समाजाच्या हिताच्या विषयावर आपण सर्वांनी मिळून एकत्रितपणे ह्या तालुक्याचं असेल किंवा राज्यामध्ये असेल जिथं जिथं आपल्याला काय करता येतं आपल्या ताकदीनं कृतीनं ते आपण करण्याचा भविष्य काळामध्ये सुद्धा प्रयत्न करू. यासाठी म्हणून पवार साहेबांनी 75,000 कोटी रुपयाची कर्जमाफी केली, 4 दिवसात कर्जमाफी करून लोकांच्या खात्यावर पैसे जमा केले आणि पंतप्रधानांचं पत्र प्रत्येकाच्या घरपोच केलं की तुला ह्या सगळ्या संकटातून सोडलंय आता परंतु परत उभारी घे. म्हणून शेतकऱ्यांमध्ये भूमिका घेणारी परिस्थिती एका बाजूला 11 महिने झाला अजून 1.5 लाख रुपये येतात, त्यात मी 1.5 लाखात 50 साठी 5 लाखाचं कर्ज असलं तर पहिला 3.5 लाख 1.5 देतो, 3.5 लाखच्या आपल्या 1.5 कशाला मागतोय. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या विचित्र योजना या सरकार करते की जेणेकरून सामान्य शेतकऱ्याला त्याचा फायदा होऊ नये या पद्धतीची भूमिका घेऊन काम करणारं सरकार. आणि ह्यासाठी म्हणून जो शेतकरी ह्या सगळ्या शेतीमालाचे जे पडलेले भाव आहेत त्यातनं जे शेतकऱ्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे जे आज शेतकरी अडचणीदार आहे त्याला जर 67% कर्जमाफी जर पाहिजे असेल तर आपण सगळ्यांनी संघटित राहणं ही आता काळाची गरज बनून राहिली असं म्हटलं तर पाठवा. म्हणून पवार हल्लाबोल मोर्चा कोण राष्ट्रवादीनं काढला का काँग्रेसनं काढला का कुठल्या संघटनेनं काढला किंवा कुठल्या अन्न पक्षानं काढला ह्याच्याशी मतलब नाही, पण हा लढा हा ग्रामीण भागाचा हा गाडा जो आहे हा कुठंतरी गाव ग्रामीण भागाचा कणा मोडायचं काम हे आत्ता चालू आहे. ते कुठंतरी थांबवायचं असेल तर आपली शक्ती आणि आपली ताकद ही या सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे. त्यासाठी म्हणून गेले 5-6 महिने झाले पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये या हल्लाबोलच्या निमित्तानं मग विदर्भ असेल, मराठवाडा असेल, मध्य महाराष्ट्र असेल त्या सगळ्या दौरापुरा पूर्ण आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये येतो. आणि पवार साहेबांचं नातं आणि पश्चिम महाराष्ट्राचं नातं हे अतूट आहे. आणि ज्या ज्या वेळा पवार साहेबांनी आपल्या जीवनामध्ये काही क्रांतिकारक निर्णय असतील, काही समाजहिताचे निर्णय असतील त्या सगळ्यांची सुरुवात या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाने केली आहे. आणि आज सुद्धा पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात ही महालक्ष्मीच्या दर्शनाला कोल्हापुरातून सुरुवात होते आणि आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्याची शेवटची सभा ही आपल्या जयसिंगपूरमध्ये होती. आजपर्यंत शिरोळ तालुक्यानं कायम जिथं असेल ती भूमिका कायम आपली जिथं जे बरोबर असेल त्याला बरोबर मानायची भूमिका, जे चुकीचं असेल त्याला चुकीची मानायची भूमिका ही कायमपणे सातत्याने घेतली आहे. आणि विशेषतः शिरोळकरांनी जर मनावर घेतलं तर निश्चित कुणाचं काहीही होऊ शकतं याची आम्हाला खात्री आहे.
सामान्य जनतेला या सगळ्या परिस्थितीचा आपण सगळ्यांनी सातत्याने विचार करू. जर आपल्या ग्रामीण भागात जर अर्थकारण जर याच पद्धतीनं जर चाललं तर भविष्यकाळ आपल्याला माफ करणार नाही. त्या भूमिकेतनं एकत्रित होऊन हा ग्रामीण भागाचा गावगाडा व्यवस्थित चालायचा असेल तर आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येनं या हल्लाबोली यात्रेला यात्रेला 3 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपण यावं. सरकारचे खरे रूप जनतेसमोर मांडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत 3 तारखेला जयसिंगपूर येथे सायंकाळी 5 वाजता सभा होणार आहे. तरी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले आहे. यावेळी अमरसिंह पाटील, शरद मोरे, प्रकाश पाटील, सागर माने, बीजी माने, पंडित काळे, विजयसिंह माने, गोरख माने यांच्यासह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.